ठाण्यात आज वटपौर्णिमेचं व्रत अनेक स्त्रियांनी वडाची पूजा करून साजरं केलं, तर काही ठिकाणी मास्क लावून वडाची पूजा करतानाही महिला दिसून आल्या. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे वटपौर्णिमेचं व्रत घरीच राहून स्त्रियांना करावं लागलं होतं, पण यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा केली. विशेषतः नवविवाहित महिला नटून थटून नऊवारी साडी परिधान करून वटपौर्णिमेच्या पूजेला जाताना दिसत होत्या. विवाहित स्त्रिया पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करतात. सर्व वृक्षांमध्ये वटवृक्षाचं आयुष्य जास्त, पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. वडाला पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीने विशेष महत्व आहे, त्यामुळे वटवृक्षाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा करण्याची प्रथा पडली असावी. सावित्रीनंही सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखालीच परत मिळवले, म्हणूनच ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात.